ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील तपासात फारशी प्रगती झालेली नाही त्यामुळे प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे द्यावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं केली आहे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं कॉम्रेड गोविंद पानसरे यांची सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी भरदिवसा रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पकडण्यात यावं यासाठी डाव्या आघाडीकडून मोर्चे आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधलं होतं आंदोलनाच्या रेट्यामुळं हा तपास विशेष तपास पथकाकडे देण्यात आला मात्र या तपासात फारशी प्रगती दिसून येत नसल्यानं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांची भेट घेतली पानसरे यांच्या हत्येला सात वर्ष पूर्ण होत आहेत या कटामागील मुख्य सूत्रधाराला पकडण्यात पोलीस यंत्रणेला यश येत नाही तपासामध्ये अनेक त्रुटी आणि दिरंगाई दिसून येत असून विशेष तपास पथकाच्या कामाबाबत शिष्टमंडळानं नाराजी व्यक्त केली पानसरे खुनाचा तपास आता दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्यात यावा अशी मागणी शिष्टमंडळानं केली मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना देण्यात आलं या शिष्टमंडळात कॉम्रेड दिलीप पवार रघुनाथ कांबळे सतीशचंद्र कांबळे सम्राट मोरे नामदेव पाटील बी एल बर्गे बाबा ढेरे मिलिंद मिरजकर श्रीकांत कांबळे यांचा समावेश होता